नमस्कार, मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचेच स्वागत करते. नागपंचमी आलेलीच आहे आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या लाह्या. यासाठी लागणार आहे आपल्याला 1 कप ज्वारी. 1 कप ज्वारीसाठी 2 कप पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण ही ज्वारी स्वच्छ थंड पाण्यानं धुवून घेऊयात. ज्वारीला टिकवण्यासाठी काही वेगवेगळ्या पावडर लावलेल्या असतात, तर हे सर्व स्वच्छ होण्यासाठी आपल्याला ज्वारी आधी साध्या पाण्यानं धुवून घ्यायची आहे. हे पहा, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यानं ज्वारी धुवून घेऊया. यावर ही जी ज्वारी तरंगत आहे ही ज्वारी काढून घ्यायची आहे. आता पाणी छान उकळलेलं आहे, या पाण्यामध्ये ज्वारी घालून घेऊयात. ज्वारी पाण्यात टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे आणि आता परत एकदा पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला ज्वारी पाण्यामध्ये ठेवायची आहे. हे पहा, आता पाणी उकळलेलं आहे आणि मी गॅस बंद करत आहे. आता 5 मिनिट हे पाणी असंच ठेवूया गरम पाणी आणि 5 मिनिटानंतर ही ज्वारी आता आपल्याला चाळणीवर काढून घ्यायची आहे. यातलं सर्व पाणी गरम पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये जमा करूयात आणि ही ज्वारी आता 5 मिनिट आपल्याला चाळणीवर अशीच ठेवायची आहे. हे पहा, यानंतर पाणी सर्व निघून गेल्यानंतर आपल्याला ही ज्वारी आता स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायची आहे आणि पसरून ठेवायची आहे. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा हा मानला जाणारा सण आहे आपला नागपंचमीचा. आणि या दिवशी आपण आपल्या भावाला चिरंतन आयुष्य मिळावं किंवा प्रत्येक दुःखामधून संकटामधून तो तारला जावा यासाठी ही पूजा करत असतो. याचबरोबर नाग हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, कारण नागांमुळे उंदीर शेताचं नुकसान करत नाहीत. वर्षभर ते हे महत्त्वाची कामगिरी करत असतात आणि त्यांची एक परतफेड म्हणून आपण आज नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी या प्रकारचा छान नैवेद्य करणार आहोत. आता ही ज्वारी आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायची आहे. हे पहा, यानंतर ज्वारी सुकून झाल्यानंतर आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि यामध्ये ही ज्वारी थोडी थोडी करून भाजून घेणार आहे. तवा आपला गरम झाल्यानंतरच आपल्याला ज्वारी यामध्ये घालायची आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. खरं तर आज आपण नागपंचमीनिमित्त ह्या लाया बनवत आहोत, पण आयुर्वेदामध्येही याचं महत्त्व अतिशय सांगितलं जातं. या लाह्या पचायला हलक्या तर आहेतच, यामध्ये वजन कमी करण्यासाठीही या लाह्यांचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर सकाळी नाश्त्यासाठी आपण ह्या लाह्या वापरू शकतो. चवीला जरी गोडसर असतात ह्या लाह्या, पण तुम्हाला जर थोड्याशा मीठ वापरून करायच्या असतील तर पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घाला. या लाह्या अतिशय सुंदर टेस्टी होतात. ज्यांना काही कफाचा त्रास होत असेल तर कफ कमी होण्यासही मदत होते. आता लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे आणि यावर आता आपण झाकण घालूया. हे पहा, झाकण थोडंसं हलकं उचलून आपल्याला मध्ये मध्ये या लाह्या कंटिन्युअस हलवत राहायच्या आहेत. अगदी 10 मिनिटांमध्येच छान लाह्या बनून तयार होतात. हे पहा, आज मी सांगितलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. याचबरोबर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर शेअर करा. अगदी झटपट लाह्या तयार झालेल्या आहेत. हे पहा किती छान पद्धतीनं त्या सर्व लाह्या फुलत आहेत. आणि तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचतील. अगदी छान लाह्या फुलून तयार झालेल्या आहेत, बघू शकतात. या प्रकारे लाह्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण नॉनस्टिक पॅन वापरूनही ही ज्वारी भाजून घेऊयात आणि उरलेल्या लाह्या तयार करूयात. हे पहा, फक्त ज्वारी कंटिन्युअस हलवायची आहे ही एक महत्त्वाची काळजी घ्यायची. अगदी छान लाह्या तयार होतात.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून मला सांगायला विसरू नका. तुम्ही कोणत्या पद्धतीनं ज्वारीच्या लाह्या बनवता हेही नक्की कळवा. हे पहा, या लाह्याही फुटून तयार झालेल्या आहेत. झाकण ठेवायचं याप्रमाणे, म्हणजे लाह्या बाहेर इतर इकडे तिकडे पसरणार नाहीत. आणि आता मस्त लाह्या आपल्या याही तयार झालेल्या आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अगदी मनापासून बघितलात, वेळात वेळ काढून बघितलात, त्यासाठी मी तुमचे सर्वांचेच अगदी मनापासून पुन्हा एकदा आभार मानते. माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात परत अशाच नवीन रेसिपीजसोबत. थँक्यू, बाय.